अरे फनी ही ना। इतकं स्वस्त तुम्हाला घर मिळालंय, इतक्या कमी भाड्यामध्ये घर मिळणं तसं अवघडच आहे। उगाच उपकार केल्याचा आव आणू नका, बाहेर चर्चा आहे हे घर हॉन्टेड आहे म्हणून। काय? तू उगाच घाबरू नको ग पप्पा। हॉन्टेड म्हणजे काय? हॉन्टेड म्हणजे ज्या घरात भूताचा वास असतो ना, म्हणजे हॉन्टेड घर। म्हणजे या घरात भूत आहे? नाही रे बेटा, भूत वगैरे काही नसतं, आपणच राहतो या घरामध्ये। आता हे काय पडलं? अगं मांजर असेल। मांजरच असू द्या, येतो मी। राधा चल, तुला मी शाळेत सोडतो। मामा टिफिन दे ना मला, स्कूलला जायला लेट होतोय। तू शूज घाल, मी देते। आणि मी एकटीनेच थांबायचं घरी। अरे मग काय झालं? अगं काय झालं दचकायला? अहो इथे कोणीतरी आहे। कोण? दिवसभर घरी एकटी वैतागत असशील ना? नाही, माझ्यासोबत राजू असतो ना खेळायला। राजू? कोण राजू? अग आपल्या घरातच तर राहतो तो। ए इथे आपल्याशिवाय दुसरं कोणी राहत नाही। अग अशी काय करते? हा बघ आला राजू, हा बघ इथे। मला सांग जरा किती छान खेळतो ना आपण, खेळतो ना काय सॉलिड खेळतो ना आपण। कोण राजू? अग अशी काय करते? त्याच्यासोबत त्याची आई पण असते छाया मावशी। कोण छाया मावशी? काय बडबडतेस तू? छाया मावशीनेच मला सांगितलं त्याच्यासोबत खेळायला। काय बडबडतेस तू? इथे कोणी राहत नाही, वेडी बेडी झालीस की काय तू? अग अशी काय करतेस? अग तो बघ राजू झाला। एक मिनिट, एक मिनिट। अग राधा, राधा ऐक ना। हे बघ अगं तू तिचं काय ऐकतेस, लहान आहे ती अजून। अहो ती लहान आहे मला माहित आहे, पण इकडचे आजूबाजूचे लोक सुद्धा सगळे म्हणत होते। मॅडम मॅडम तुम्ही घाबरू नका, तुम्ही काही भलत असेल तर प्लीज समजू नका। मी तुम्हाला सूचना द्यायला आलोय। सूचना? हो, हे जे घर आहे ना, इथे खूप वर्षापूर्वी खूप भयानक घडलं होत। खूप भयानक। भयानक? हो। काय घडलं होत? इथे छाया आणि तिचा मुलगा यांचा खून झाला होता। खून? हो, ती लोक या घरात दिसतात आणि लोक म्हणतात ती लोक इथे वावरतात, आजूबाजूला इथेच असतात, लोकांना दिसतात। लोक म्हणतात हे घर हॉन्टेड आहे,
हॉन्टेड, प्लीज तुम्ही काळजी घ्या, काळजी घ्या, हे घर हॉन्टेड आहे, हॉन्टेड। अहो ऐका ना, अहो थांबा ना, ऐका ना, जरा ऐका। हॉन्टेड, 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 हॉन्टेड। अहो आपण हे घर सोडूया तो। अगं तू अफवांवर विश्वास ठेवू नकोस, एवढ्या कमी पैशात एवढं मोठं घर आपल्याला कुठे मिळणार आहे? अहो प्लीज आपण हे घर सोडूयात ना। हे बघ, तुला ना आता आरामाची गरज आहे, तू आराम कर। ए काय चाललंय, इकडे कशाला आला? किती वेळा सांगितलं इथे यायचं नाही म्हणून, असतोस काय? कानाखाली आवाज काढेन इकडे। काका आम्ही खेळतो, खेळू द्या ना आम्हाला। हे तू एकटेच खेळायचा, एकटेच खेळायचं, ते यायचं नाही परत। तुला माहिती आहे भूताचं घर आहे? माझ्यासोबत खेळायला कोण नाहीये, खेळू द्या ना यांना। काय कोण येईल, कसं कोण येईल, भूताच्या घरात कोण येतं का? ए चला परत आलात ना त्या तंगड्या तोडून। चला चला म्हणतो ना। चल आपण दोघे खेळूया, तू कशाला नाराज होते? हा ठीक आहे, चल आपण खेळूया। तू स्कूलला नाही जात? घरीच असतो? तुझी मम्मी नाही ओरडत? तुझी मजा आहे बाबा, आम्हाला स्कूलमध्ये जावं लागतं, होमवर्क करावं लागतं, तुला तर ते काहीच नाही करावं लागत। तू इथेच असतो, स्कूलला नाही जात? बघा हे घर आहे ते, मी म्हणलेलं ना तेच घर आहे। कसं वाटलंय घर? एकदम छान घर, तसं छान आहे, पण काही दिवसापूर्वी इथं भाडेकरू स्त्रीनं आत्महत्या केलती, आणि काही लोक म्हणतात हे घर हॉन्टेड आहे। नाही असं काही नाही, तुमचा अंधश्रद्धा किंवा भूतप्रेतावर विश्वास आहे माझा अजिबात नाही। छाया आणि तिचा मुलगा दिसतोय, आया बाबा बाबा, हे काय करावं?
अरे बापरे, आता काय करायचं? हे दरवाजा उघडा, दरवाजे इकडे जातात ते, इकडेच येतात. कोण आहे का तिकडे? कोण आहे का? लवकर या, कोणीतरी दार उघडा, लवकर लवकर. काय झालं? दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. कोण आहे? खोला कोणीतरी. वाचवा वाचवा, कोण आहे का तिकडे? हे वाचवा वाचवा.